अजय अतुल भारतीय सिने रसिकांची संगीतकारांमधली एक लोकप्रिय जोडी ज्यांनी मराठी सिनेमा सृष्टीला आपल्या संगीताने सोनेरी दिवस आणले. जाणून घेऊयात या संगीतकार जोडीची कारकीर्द. अजय आणि अतुल मध्ये अतुल हा थोरला भाऊ ज्याचा जन्म 11 सप्टेंबर 1974 साली पुण्यात राजगुरुनगर येथे झाला. 2 वर्षांनीच 21 ऑगस्टला अजयचा जन्म झाला. मध्यमवर्ग कुटुंबात जन्मलेल्या या दोघांचंही बालपण आणि प्राथमिक शिक्षण राजगुरुनगर इथंच पूर्ण झालं. वडिलांची सरकारी नोकरी असल्यामुळं वारंवार गावोगावी बदली व्हायची. हा किस्सा आहे अतुल 4th असतानाचा, जेव्हा अजय 2th होता. या दोघांनाही पाठ्यपुस्तकातल्या कवितांना चाली रचण्याचा छंद जडला होता. बालपणापासूनच यांना अभ्यासात तितकासा रस नव्हता, पण संगीताचं आकर्षण मात्र प्रचंड होतं. त्यामुळेच बँड पथकांमध्ये, मंदिरांमध्ये, भजनांमध्ये जाऊन ते आपली सांगीतिक भूक भागवत असत. बालपणी घरात कॅसेट प्लेअरवर बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा सतत कानावर पडायचा. तोच पोवाडा अतुलनं पाठ केला होता. जिथं अतुल थांबायचा तिथं अजय कोरस गायला सुरुवात करायचा. अशा रीतीनं अतुलनं बालशाहीर म्हणून हा पोवाडा बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर दादा कोंडके यांच्यासमोर पेश केला. तेव्हा या पाहुण्यांनी अजय आणि अतुल अशा दोन्ही भावंडांचा पुष्पहार घालून सत्कार केला. भारावून गेलेल्या या दोघा भावंडांनी तो हार कित्येक दिवस पाणी शिंपडून जपला होता. अजय अतुल या जोडीसाठी महत्त्वपूर्ण ठरली ती यांची बालपणीची सायकल, जी सायकल चालवणारा अतुल एखादं गाणं गुणगुणायचा आणि जिथं अतुल थांबेल तिथं अजय पुढच्या ओळी गायचा. या जोडीनं सायकलवर गुणगुणलेली गाणी कित्येक अल्बममध्ये रेकॉर्ड झालेली आहे. कुटुंबाची गरीब परिस्थिती असल्यामुळे यांच्याकडे कोणतंही वाद्य नव्हतं, त्यामुळे एखादी चाल ऐकवून दाखवायची म्हटल्यावर ती तोंडानंच गुणगुणावी लागायची. संगीताचं वेड असणाऱ्या या दोघा भावंडांना जिथं कुठं संगीत ऐकू येईल तिथं ते आकर्षिले जायचे. कोण जाणे की हे मराठी सिनेमा सृष्टीचे आगामी संगीतकार होणार आहेत म्हणून. संगीत क्षेत्रासाठी घरातून काही विरोध नव्हता, पण आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे शास्त्रशुद्ध संगीताच्या शिक्षणापासूनही हे दोघं वंचित राहिले. कित्येकदा अजय अतुलनं घरात आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन केलंय, तेही कब्बशा, तांदळाचे डबे, बरण्या वाजवून. असं म्हणतात ना, बालपणीची मेहनत ही नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवते. ही गोष्ट खरी झाली आणि यांना पुण्यामध्ये छोटी मोठी कामं मिळू लागली. तुटपुंज्या पैशामध्ये समाधान मानणाऱ्या या जोडीला एका निर्मात्यानं पैसे न देता चक्क हार्मोनियम गिफ्ट केली. तेव्हा मात्र यांनी संगीत क्षेत्रामध्ये चांगलाच जोर धरला, कारण घरात रियाज करता यायचा आणि वेगवेगळे प्रयोगही. आई वडिलांकडे हट्ट करून 1.25 लाख रुपयाचा कीबोर्डही घेतला होता. याच्या जोरावर संगीत क्षेत्रामध्ये विविध प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली होती. त्यातूनच 2004 साली यांचं मुंबईत येणं झालं. त्यावेळेस पैशा अभावी यांनी स्टुडिओत राहणं पत्करलं. आता संगीत हेच यांचं आयुष्य झालं होतं. म्हणूनच त्यांची लक्ष्मीकांत प्यारेलालचा ड्रायव्हर होण्याची किंवा इलाईराजाच्या घरची भांडी घासण्याची सुद्धा तयारी झाली होती. आणि याच वर्षी यांचं नशीब उजळलं. यांचा हरहुन्नरीपणा पाहणाऱ्या प्रमोद शंकर या व्यक्तीनं टाइम्स म्युझिकसाठी एक अल्बम बनविण्याची यांना संधी दिली. तो होता यांचा पहिला अल्बम विश्वविनायक. या अल्बममधल्या संस्कृत भाषेतल्या बहुतांश रचना त्यांनी अमराठी गायकांकडून गाऊन घेतल्या आणि त्यात तुफान गाजल्या. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि. अजय आणि अतुल यांना आता महाराष्ट्रात संगीतकार म्हणून ओळख मिळू लागली होती. एकीकडे हिंदीमध्ये गायब, तर मराठीत गोड गुपित सारख्या सिनेमांमध्ये संगीत देणाऱ्या अजय अतुलचं नशीब चमकलं ते अगबाई अरेच्या या 2004 सालच्या सिनेमामुळे. या चित्रपटातली सगळीच गाणी लोकप्रिय झाली. संगीतकार म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या या जोडीनं प्रसंगी उपाशी राहून तर कधी पावभाजी खाऊनही दिवस काढले. बालपणी बँड पथकापासून, वासुदेवापासून अगदी गोंधळींपर्यंत प्रत्येकाचं बारीक निरीक्षण केलं. लोकांपासूनच आलेलं संगीत लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला, जो यशस्वी ठरला. अगबाई अरेच्याच्या यशानंतर यांनी अनेक मराठी मालिकांनाही संगीत देऊ केलं. याच काळात श्रीयुत गंगाधर टिपरे, बेधुंद मनाच्या लहरी
यांसारख्या मालिकांना संगीत देणाऱ्या अजय अतुलनं मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये आपला चांगलाच जम बसवला. आजवर कुरु ठाकूर, संजय कृष्णाजी पाटील, श्रीरंग गोडबोले, जगदीश खेबुडकर यांसारख्या अनेक नामांकित गीतकारांच्या रचनांना त्यांनी संगीतबद्ध केलं. विश्वविनायक नंतर बेधुंद, मीरा कहे, कॉलेज कॉलेज, संग संग हो तुम यांसारखे बरेच अल्बम संगीतबद्ध करणाऱ्या या जोडीनं जत्रा, सावरखेडा एक गाव, जबरदस्त, बंध प्रेमाचे, साडे माडे तीन, चेकमेट, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, उलाढाल, एक डाव धोबी पछाड, रिंगा रिंगा, भारतीय, टपाल यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले. तर दुसरीकडे विरुद्ध, वाह लाईफ होतो ऐसी, सिंघम, माय फ्रेंड पिंटो, अग्निपथ, बोल बच्चन यांसारख्या हिंदी सिनेमा सृष्टीमध्येही आपल्या संगीताची रसिकांना दखल घ्यायला लावली. आता मात्र मराठी सिनेमा सृष्टीमध्ये अजय अतुलचाच डंका वाजू लागला. 56 वर्षाच्या मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मराठी संगीतानं एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता आणि हा मानाचा तुरा रोवला अजय आणि अतुल यांच्या शिरपेचा. जोगवा प्रमाणेच त्यांची नटरंग या तमाशापटातली गाणी सुद्धा लोकप्रिय ठरली. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी आणि मालिकांसमवेतच रंगभूमीवरही यांनी आपला दबदबा कायम ठेवला. सही रे सही, रंग्या रंगीला रे, गोपाळा रे गोपाळा, जाहले छत्रपती शिवराय आणि अधांतर या आणि अशा अनेक नाटकांमध्ये यांचं संगीत रसिकांना भुरळ पाडत होतं. अजय आणि अतुल यांचं संगीत नव्या पिढीला प्रेरणा देणारं ठरलं, तरुणाईच्या हृदयाचा ठाव घेणारं ठरलं आणि म्हणूनच बऱ्याच चित्रपटांच्या माध्यमातून यांच्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली. मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीतल्या बिग बजेट फिल्म्समध्येही आता अजय आणि अतुल यांचं नाव संगीतकार म्हणून झळकू लागलं. त्यातले काही चित्रपट लय भारी, पीके, शुद्धी आणि ब्रदर्स. अजय अतुलनं स्वतःच्या गाजलेल्या गाण्यांचा तडका अजय अतुल लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून अनेकदा अवघ्या महाराष्ट्रात पेश केला, तोही 100+ वादकांच्या ताफ्यात. एक अनुभवी आणि जाणते संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या अजय अतुल या जोडीचा मराठी रसिकांना अभिमान वाटतो. अशा प्रकारे अजय अतुलचं संगीत रसिकांना वेड लावणारं, तरुणाईच्या ओठांवर रुळणारं अजय अतुलचं संगीत आगामी काळातही आपल्याला भरपूर मनोरंजित करीत राहील यात वादच नाही. अजय अतुलच्या कारकिर्दीला अल्ट्रा मराठीचा सलाम. अशा अनेक मराठी कलावंतांच्या जीवनविषयक माहितीची जाण करून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.